मृत झालेल्या कोंबड्या पुन्हा कशा प्रकारे चायनीजच्या गाड्यांवर आणल्या जातात हे जी 24 तासनं समोर आणल्यानंतर मुंबईमध्ये खळबळ आली आहे. विशेष म्हणजे असे प्रकार होतील हे अपेक्षितच नसल्यानं दोषींवर कारवाई करण्यासाठीचा कायदाच FDA कडे अस्तित्वात नाहीये. कायद्याच्या अभावी जे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जायला हवं ते मुंबईकरांच्या ताटात जात आहे हे अधिक धक्कादायक. तुमच्या ताटातलं रोगट चिकन रोखणार कसं? कायदेच नसल्यानं यंत्रणांचे हात बांधलेले. मुंबईकरांचं आरोग्य अजूनही धोक्यातच. मेलेल्या कोंबड्या आणायच्या, त्यापासून कलेजी, पोट्टा, लॉलीपॉप, तंदुरी, लेग पीस, बोनलेस असं मागणीनुसार त्याचं वर्गीकरण करून चायनीज गाड्यांवर पुरवठा करायचा हे नित्याचंच काम. शिवडीतल्या झोपडपट्टीतला हा घातक प्रकार अन्न औषध प्रशासन आणि मनपानं धाड टाकून समोर आणला असला तरी यातील दोषी मिनिश खंडागळेला केवळ 2500 रुपयांचा दंड ठोठावून किडवाई मार्ग पोलीस मोकळे झाले. यामागे कारण आहे कायद्याचा अभाव. मृत झालेल्या कोंबडीचं मांस आणि जिवंत कोंबडी कापल्यानंतरचं मांस यातील फरक ओळखण्यासाठी लागणारी चाचणीच लॅबमध्ये उपलब्ध नाही. पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्लाही घेण्यात आला पण ठोस काही निघालं नाही. तसंच मृत कोंबडी पुन्हा विक्रीसाठी येईल असं अपेक्षित नसल्यानं त्यातील दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात FDA कडे कायदाच नाही. त्यामुळे FDA नं विनापरवाना व्यवसाय करणे आणि गलिच्छ ठिकाणी मांस ठेवणे या कलमाखाली अखेर ही कारवाई केली. रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे, ते तिथे नव्हतं आणि हायजेनिक कंडिशन्समध्ये हे काम करणं ॲक्टप्रमाणे आवश्यक आहे पण ह्या सगळ्या गोष्टी तिथे नव्हत्या. त्यामुळे आपल्या कायद्यानुसार जेही तरतुदी आहेत त्यानुसार आपण ॲक्शन्स घेतलेले आहेत. मुंबईत रोज 1 लाखांवर कोंबड्या आणल्या जातात. एका टेम्पोतून सुमारे 2000 कोंबड्या आणल्या जातात ज्यामध्ये 40 ते 45 कोंबड्या मृत आढळतात. क्षमतेपेक्षा अधिक कोंबड्या गाडीत कोंबल्या जात असल्यानं आणि गाडी वेगानं पळवल्यास धक्क्यानं कोंबड्या मरतात. या असा जर धंदा चालत राहिला तर सर्वसामान्यांचा जीव जाईल आणि तो व्यक्ती 2500 सुटला जातो ह्याच्यात सक्षम कायदा कडक कायदा होणं गरजेचं आहे. G24 मी आभार मानतो की हा एवढा मोठा स्कॅम यांच्याने हा सर्वसामान्य लोकांच्या समोर आला. मुंबईच्या विविध भागातही अजूनही मृत कोंबड्या चायनीज गाड्यांवर विकल्या जात असल्याची माहिती आहे. मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात आणणारा हा धक्कादायक प्रकार रोखण्यासाठी कायदा कडक असणं गरजेचं आहे परंतु तसा कायदाच अस्तित्वात नसल्यामुळं FDA ची पंचायत झाली आहे. त्यामुळं राज्य सरकारनं याची दखल घेत या संदर्भात कायदा करण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव गुप्तासह कृष्णात पाटील, Zee Media, मुंबई.